नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक सरकारी योजना शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयावरती बोलणार आहोत आणि त्याची कायदेविषयक बाजूही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ती म्हणजे आपल्या आईवडिलांची जी काही मालमत्ता संपत्ती असते ती आपल्याला कधी मिळू शकते, आणि जर आपले आईवडील जिवंत असतील तर त्यावेळेस आपण आईवडिलांच्या संपत्तीवरती आपला अधिकार हा गाजवू शकतो का, किंवा तशी कायद्यामध्ये काही तरतूद आहे का. तर याविषयी मुंबई हायकोर्टाने नुकताच एक आदेश दिला आहे आणि त्या आदेशाच्या पार्श्वभूमीमुळे आपल्याला आपल्या आईवडिलांच्या संपत्तीवरती आता अधिकार सांगता येणार नाही. तर तो कोर्ट निर्णय काय आहे याची सविस्तर माहिती घेण्याचा आपण आज या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत. तर आपण माहिती असायलाच हवी यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकन दाबायलाही विसरू नका. त्यामुळे आपला जे काही नवनवीन व्हिडिओ पुढे येणार आहे त्याची सर्वांची माहिती आपल्याला मिळत जाईल. त्यासोबतच आपण आमचा टेलिग्राम चॅनलही नक्की जॉईन करा, ज्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथून आपल्याला विविध कायदेविषयक जे काही पुस्तके PDF GR असतील ते आपल्याला आपल्या मोबाईलवरती मिळू शकतील. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. आई वडील जिवंत असेपर्यंत मुलांचा त्यांच्या मालमत्तेमध्ये कोणताही हक्क नसतो असे मत मुंबई हायकोर्टाने नोंदवले आहे. याचा स्पष्ट कायदा नसला तरी पूर्वीच्या निकालांचा संदर्भ यासाठी देण्यात आला आहे. तर हा निर्णयापर्यंत हायकोर्ट का पोहोचलं याविषयीची जी पार्श्वभूमी आहे ती आता आपण जाणून घेणार आहोत. फजल खान यांना स्मृतिवंश आणि इतर वैद्यकीय समस्या आहेत, त्यामुळे त्यांचे एका बँकेत खाते आहे, एक फ्लॅट आहे आणि पत्नींच्या नावे ही एक फ्लॅट आहे. तर त्याकरता त्यांच्या पत्नींनी ती जी काही मालमत्ता आहे त्याचं पालकत्व त्यांना मिळावं यासाठी नियुक्त होण्यासाठी त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. म्हणजेच थोडक्यात समजून घेऊया की एक पेशंट आहे आणि त्यांची पत्नी या त्यांचा वैद्यकीय खर्च भागवण्यासाठी ह्या हायकोर्टामध्ये त्यांची जी काही मालमत्ता आहे त्या इस्माच्या नावे तर त्याला वारस म्हणून किंवा त्यांना त्याची जबाबदारी कायद्यान्वये मिळवण्यासाठी पालकत्वासाठी त्यांनी माननीय हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. तर सोनिया खान यांना फजलच्या वैद्यकीय खर्चासाठी खाते वापरायचे होते आणि त्यांचा जो काही फ्लॅट आहे तो त्याची विक्री करायची होती, याकरता त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. त्यांचा मुलगा आसिफ हा त्यांच्यापासून इतरत्र वेगळा राहतो, त्याने हायकोर्टामध्ये त्या याचिकेमध्ये हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता आणि आईच्या याचिकेला विरोध केला होता. तर यावरती मुलाचं म्हणणं असं होतं, वडिलांचा कायदेशीर पालक म्हणून असल्याचा व आई वडील जिवंत असले तरी त्यांचा मुलगा असल्याचा त्याचा दोन्ही फ्लॅटमध्ये कायदेशीर हक्क आहे असा दावा त्याने केला होता. आसिफने आपल्या वडिलांची कधीही काळजी घेतलेली नव्हती. आसिफचा खरा स्वभाव हा निर्दयी आणि लालसा स्पष्ट दिसते असं मतही माननीय हायकोर्टाने आपल्या ऑर्डरमध्ये नोंदवलं आहे. याउलट त्यांच्या मुलीने म्हणजेच आसिफच्या बहिणीने आपल्या वडिलांचा वैद्यकीय खर्च हा उचलला होता. हे दाखवण्यासाठी त्यांनी विविध वैद्यकीय कागदपत्रे बिल्स हे हायकोर्टामध्ये सादर केले होते. तर हे सर्व कागदपत्रे पुरावे बघितल्यानंतर माननीय हायकोर्टाने त्यांचा मुलगा याचा जो काही हस्तक्षेप अर्ज आहे तो फेटाळून लावला आणि त्यांनी तो अर्ज अतार्किक आणि हास्यास्पद असल्याचंही मत हायकोर्टाने नोंदवलं होतं. अशा परिस्थितीमध्ये सामोरं जाण्यासाठी कायद्यामध्ये कोणती स्पष्ट तरतूद नाही आहे भारतामध्ये. याकरता जे काही माननीय हायकोर्टानं जे काही रेफरन्स दिले आहेत त्यानुसार अपंगत्व कायदा आणि तत्सम कायद्यामध्ये काही संकेत आहे, परंतु या परिस्थितीमध्ये सामोरं जाण्यासाठी स्पष्ट असा कायदा नाही आहे. तर पालकत्वाला परवानगी देण्यासाठी सर्वसमावेशक कायदा अस्तित्वात नसल्यामुळं त्यांनी जे काही यापूर्वी ज्या काही कोर्ट ऑर्डर झालेल्या आहे, जजमेंट आलेले आहे सुप्रीम कोर्टाकडनं हायकोर्टाकडनं, ती संदर्भ घेऊन त्यांनी ही ऑर्डर ही पास केली आहे. तर त्यांनी जी ऑर्डर दिली त्यामध्ये जोपर्यंत आईवडील हयात आहे तोपर्यंत त्यांच्या फ्लॅटमध्ये मुलाचा कोणताही हक्क असू शकत नाही असं त्यांनी कोर्ट ऑर्डर थोडक्यात ही आपल्याला समजेलशी दिली आहे. तर मुलगा आहे या वस्तुस्थितीमुळे कोणताही हक्क मिळत नाही असं मत माननीय न्यायमूर्ती गौतम पटेल आणि माधव जामदार यांनी
हायकोर्टाचा निर्णय देत असताना हे नोंदवलं आहे. आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण फक्त वडिलांचे वारसदार असलो म्हणून किंवा आई वडिलांचे वारसदार असलो म्हणून आपल्याला त्यांच्या संपत्तीवरचा हक्क ते जिवंत असताना मिळू शकत नाही आणि याबद्दलचा मुंबई हायकोर्टाचा हा निर्णय आला. असेच विविध कायदेविषयक माहिती आपण यापूर्वीही दिलेली आहे. त्यामध्ये समजा जर वडील आई वडिलांकडनं मुलाकडं जिवंतपणे जर हस्तांतर करायचं आहे तर त्याकरता आपण 200 रुपये स्टॅम्प पेपरवरतीही हस्तांतर करू शकतो पण ते आई वडिलांच्या मर्जीने होऊ शकतं. या विषयाची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आणि माहिती आपल्या यूट्यूब चॅनल आणि माहिती असायलाच हवी .com या वेबसाईटवरती दिली आहे. तर आपण तेथेही व्हिजिट करा. जर आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपल्याला दिलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.